मित्र हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती। तर आज आपण घेऊन येत आहोत क्लास 9 साठी टॉपिक नंबर 6, की ज्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स। तर ॲज फार ॲज तुमचं 10th आणि 11th आणि 12th बायोलॉजी कन्सर्न केलं, तर हा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे। आणि पहिले दोन टॉपिक आपले 1 आणि 2 झालेले आहेत। आपण हा डायरेक्ट 6th नंबरचा टॉपिक सुरू करतो, याचं कारण बऱ्यापैकी जे स्कूल्स आहेत यांच्या ज्या युनिट टेस्ट आहेत ह्या 1st, 2nd, 6th आणि 7th किंवा या व्यतिरिक्त आणखी वेगळ्या टॉपिकवरती होण्याची शक्यता आहे। जसं मला समजलेलं आहे किंवा जसं विद्यार्थ्यांकडून आलेलं आहे त्यानुसार आपण हा टॉपिक सुरू करतोय आज। तर आपण या युनिटमध्ये किंगडम प्लांटी, सब किंगडम जिम्नोस्पर्म आणि सब किंगडम एनजिओस्पर्म, आता हे सब पॉईंट्स दिले आहेत। हा टॉपिक जो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ओल्ड सिलेबसमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स हे एकत्र होतं, हां जस्ट क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम म्हटला तरी चालेल। पण नवीन सिलेबसनुसार हा जो पूर्ण टॉपिक आहे हा दोन पार्टमध्ये डिव्हाइड करण्यात आलेला आहे। त्यातला पहिला पार्ट जो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, हा क्लास 9th साठी त्यांनी ठेवलेला आहे। आणि जो क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल हा पार्ट आहे हा तुमचा क्लास 10th साठी आहे। सो ह्या गोष्टी लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट आहे। इव्हन तुम्ही 11th आणि 12th गेल्यानंतर हायर स्टडीजमध्ये पण तुम्हाला क्लासिफिकेशन हा पार्ट येतो। सो बायोलॉजी सेक्शन जर कन्सिडर केला सो बायोलॉजीसाठी हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे। आता पहिला प्रश्न आपल्यासमोर येतो की क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स हे का केलं जातं किंवा कसं करायचं। सो या रिलेटेड थोडाफार पार्ट क्लास 8th मध्ये तुम्हाला झालेला आहे। सो यू नो क्लासिफिकेशन, सो आपल्याभोवती आपण जर पाहिलं इफ यू लुक अराउंड अस देर लार्ज नंबर ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स आहेत। खूप प्रचंड प्रमाणावरती आपल्याकडे आपल्याभोवती वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत। मग ॲट अ टाईम या सगळ्या प्लांट्सचा स्टडी करणं किंवा ॲनिमल्सचा स्टडी करणं हे एवढं सोपं नाही। आणि मग ते सोपं व्हावं, सोयीस्कर व्हावं म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो। सो वी क्लासिफाय ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट्स। सो हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीन क्लासिफाईड, तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे सजीव आहेत यांचं क्लासिफिकेशन यांचं वर्गीकरण कसं करण्यात येतं। तर ॲज पर आवर प्रिव्हियस स्टँडर्ड, आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलो की जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे क्लासिफिकेशन करताना त्यांच्यामध्ये जे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यामध्ये सिमिलॅरिटीज कोणते आहेत आणि डिफरन्सेस कोणते आहेत। सो डिपेंडिंग ऑन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम्स दे कॅन बी क्लासिफाईड, मग ते क्लासिफाय केले जातात। आणि या टॉपिकमध्ये पण आपण ते आणखी थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत। सो यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम विच वॉज प्रपोज्ड बाय रॉबर्ट पिटाकर फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सो प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलो आहे की तुम्ही किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय असे जे पहिले 3 किंगडम्स आहेत प्लांट्समध्ये ते आपण मागील वर्षी स्टडी केलेले आहेत। आणि यावर्षी आपण राहिलेले नेक्स्ट 2 किंगडम्सकडे आपण जातोय। आय थिंक त्यातला एक किंगडम, किंगडम प्लांटी आपण शिकणार आहोत ॲज फार ॲज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कन्सर्न। ओके, सो हाऊ प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड, बट बिफोर दॅट लुक ॲट धिस ट्री डायग्राम। यू कॅन सी हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इनिशियली क्लासिफाईड इन टू 2 क्लासेस, वन इज प्रोकॅरियोट अँड अदर इज युकॅरियोट। आता प्रोकॅरियोट आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले तर तुम्हाला माहिती असेलच की प्रोकॅरियोट्समध्ये सेल ऑर्गॅनिल्स जे आहेत यामध्ये न्यूक्लियस किंवा एक्झॅक्ट न्यूक्लियस असा नसतो, तर न्यूक्लियसच्या ऐवजी न्यूक्लियर मटेरियल म्हणजे DNA असतो। म्हणजे ही जी सेल आहे त्यामध्ये न्यूक्लियस पूर्ण डेव्हलप झालेला नसतो, पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये मात्र न्यूक्लियस हा व्यवस्थित डेव्हलप झालेला असतो। ओके, देन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहे हे पुन्हा 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात की ज्यामध्ये मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर। सो ॲज वी नो युनिसेल्युलर दे आर मेडअप ऑफ सिंगल सेल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम दे आर मेडअप ऑफ मोर दॅन सिंगल सेल मीन्स दे आर मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ सेल्स। आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक आहे ते विथ सेल वॉल आणि दुसरा आहे ते विदाऊट सेल वॉल। आणि विथ सेल वॉलमध्ये
ऍटोट्रॉप्स की ज्याला आपण प्लांट्स म्हणतो आणि त्याच्यासाठी एक सेपरेट ग्रुप आहे त्याला प्लांटी असं म्हटलं आणि यामध्ये हे हेटरोट्रॉप्स पण आहेत की ज्याला आपण फंजाय म्हटलं. सो मल्टीसेलर मध्ये आणखी एक इथं कॅटेगरी दिलेली आहे विदाउट सेल वॉल असं म्हटलेलं आहे. सो विदाउट सेल वॉल जे दिसतंय ते किंगडम ॲनिमल या म्हणजे ॲनिमल्स येतात त्यामध्ये. सो इनिशियली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन धिस वे. आता हे जनरल क्लासिफिकेशन दिले विटाकरचं क्लासिफिकेशन तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे. ओके सो आता आपण डायरेक्टली जाणार आहोत हाऊ प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड किंवा प्लांट्स क्लासिफाय करत असताना कशा पद्धतीने प्लांट्स क्लासिफाय केली जातात. व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लांटी विच इम्पार्ट धिस ग्रीन फ्रेशनेस टू आवर सराउंडिंग. काय म्हणलं का व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स. जर आपण किंगडम प्लांटी पाहिला तर आपल्या भोवती जे काही हिरव्या वनस्पती दिसतात की ज्यामुळे आपला जो भोवतालचा परिसर आहे हा एकदम ग्रीन किंवा फ्रेश दिसतोय. ओके याचं काय हिडन सिक्रेट्स नेमकं काय असं वेगळं पण आहे व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स याचं काय पिक्युलरिटी काय आहे काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत. जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन धिस किंगडम लेट अस सी. आणि मग ह्या किंगडममध्ये किंगडम प्लांटीमध्ये जो प्लांट्सचा ग्रुप आहे याला किंगडम प्लांटी असं म्हटलं आहे तर याच्यामध्ये जी डायव्हर्सिटी आहे विविधता आहे ती आपण पाहणार आहोत. बट बिफोर दॅट डायव्हर्सिटी म्हणजे काय हे जरा लक्षात घेणं गरजेचं आहे. काही प्लांट्स या युनिसेल्युलर आहेत काही प्लांट्स या मल्टीसेल्युलर आहेत काही प्लांट्स या आकारानं अतिशय छोट्या आहेत तर काही प्लांट्स या आकारानं अतिशय आवाढव्य आहेत जस्ट लाईक बनियान ट्री. ओके काही प्लांट्स मध्ये जर आपण पाहिलं तर फ्लावर्स येतात तर काही प्लांट्स मध्ये फ्लावर्स नसतात. मग अशी जी विविधता आपल्याला दिसते हा सो ही जी डायव्हर्सिटी आपल्याला दिसते ना देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन द किंगडम प्लांटी ऑल्सो रिमेंबर दिस. ओके सो हा जो किंगडम आहे यामध्ये जी डायव्हर्सिटी आहे आणि मग त्या डायव्हर्सिटीवरून याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे ते कसं केलं गेलेलं आहे ते आपण या युनिटमध्ये मोस्टली पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ किंगडम प्लांटी. आता किंगडम प्लांटीमध्ये जात असताना पहिला एक क्वेश्चन विचारलाय विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनिल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल्स फ्रॉम ॲनिमल सेल्स. सो प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये असं काय वेगळं पण असते. इव्हन तुम्ही सेल स्ट्रक्चर रिलेटेड काही पार्ट याच्या अगोदर शिकला असाल तर सो आपल्याला माहिती आहे जनरली प्लांट सेलमध्ये सेल मेम्ब्रेन नंतर सेल वॉल असतं. जर सेल स्ट्रक्चर पाहिलं आपण प्लांट सेलचं तर त्यामध्ये सेल वॉल असतं तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतं फक्त सेल मेम्ब्रेन असतं. सो प्लांट सेल हॅव सेल वॉल अलॉंग विथ सेल मेम्ब्रेन बट इन ॲनिमल सेल दे कंटेन ओनली सेल मेम्ब्रेन. आणि आणखी जर एक फरक पाहिला मेजर जर ॲनिमल आणि प्लांट सेलमध्ये पाहिलं तर जनरली प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं की ज्यामुळे प्लांट्स काय करू शकतात प्लांट्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. पण ॲनिमल सेलमध्ये मात्र क्लोरोप्लास्ट नसतं ॲनिमल्स कॅनॉट परफॉर्म प्रोड्यूस देअर ओन फूड. प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस. सो लेट अस सी. सो मेजर डिफरन्स जो आहे तो आहे सेल वॉल असणं आणि नसणं. प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतं. द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल्स इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. सो अगेन तोच पॉईंट इथं आलेला आहे. सो ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सो प्लांट्स इज नथिंग बट ए ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सगळ्या ज्या ग्रीन प्लांट्स आहेत त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे. ओके आणि दे हॅव युकॅरियोटिक सेल्स. आता जनरली प्लांट सेल जर पाहिल्या सेल हे दोन प्रकारचे आहेत डिपेंडिंग ऑन द वेल डिफाइंड न्यूक्लियस आहे का नाही. एक आहे ते प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे ते युकॅरियोटिक. सो ह्या दोन्हीमधला डिफरन्स एवढाच लक्षात घ्यायचं आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असा वेल डिफाइंड नसतो ठळक असा न्यूक्लियस त्यामध्ये नसतो. पण युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसवरती न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं. हा म्हणजे न्यूक्लियस असा स्पेसिफिक या युकॅरियोटिक सेल्समध्ये दिसून येतो. सो प्लांट्स हे जे आहेत या प्लांट्स आर मेड अप ऑफ युकॅरियोटिक सेल्स अँड ॲज वेल ॲज दे हॅव सेल वॉल. मग असा जो ग्रुप आहे की जो ॲटोट्रॉपिक आहे की जे युकॅरियोटिक सेल्सपासून बनलेले असतात आणि ज्या सेल्स आहेत यावरती सेल वॉल असतो असा जो ग्रुप आहे याला प्लांट्स असं म्हटलं जातं. प्लांट्स हॅव बिकम
autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. So as we all know, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस करू शकतात. प्लांट्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस बिकॉज दे कंटेन क्लोरोफिल. तर प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, प्लांट्स कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड. वनस्पती हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि हे फोटोसिंथेसिस करण्यासाठी यासाठी एक अतिशय महत्वाचा कंपोनेंट आवश्यक आहे, तो आहे क्लोरोफिल, की जो प्लांट्स मध्ये असतो. आणि म्हणून तर प्लांट्स ह्या ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिक म्हणजे दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. ओके, सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो धिस स्टेटमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलं पा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे काही ग्रीन प्लांट्स आहेत, दे आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे, कारण इतर जे प्लांट्स व्यतिरिक्त जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांची जी गरज आहे अन्न पदार्थांची, दे रिक्वायर फूड अँड दे ऑब्टेन फूड फ्रॉम प्लांट्स. सो प्लांट्स हे बाकी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी एक फूड सोर्स, सगळ्यात महत्वाचा फूड सोर्स आहे. आणि इव्हन आपणालाही, आपणही बऱ्यापैकी प्लांट्सवरतीच डिपेंडंट आहोत ॲज अ फॉर रिक्वायरमेंट ऑफ अवर फूड. नो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. पण इथं आपण काय पाहिलं की किंगडम प्लांटी म्हणजे काय, हा जो ग्रुप आहे यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांचं वैशिष्ट्य किंवा वेगळंपण काय आहे ते आपण इथं डिस्कस केलं. सो पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, दे आर ऑटोट्रॉपिक, दे हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स, दे कंटेन सेल वॉल ऑर देअर सेल्स हॅव्हिंग सेल वॉल. ओके, दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड दे आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो यू हॅव टू रिमेंबर दीज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम प्लांटी. आता प्लांट्समध्ये जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर मग नेमकं कसं करायचं, याचा बेसिस किंवा हे कोणत्या मुद्द्यावरती, कोणत्या आधारावरती आपण हे क्लासिफिकेशन करणार आहोत, कारण क्लासिफिकेशन करण्यासाठी काहीतरी बेस असणं गरजेचं असतं. मग तो बेसिस प्लांट्समध्ये क्लासिफिकेशन करत असताना कोणता बेस कन्सिडर केला गेलेला आहे, तर हे आपण वन बाय वन पाहायचं. द प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. सो एखादा ऑर्गन आहे का नाही, इफ देर इज अ प्रेझन्स ऑफ ऑर्गन ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट क्रायटेरिया. जर प्लांट्स क्लासिफाय करायचे असतील तर एखादा ऑर्गन आहे का नाही हा पहिला क्रायटेरिया आपण लक्षात घेतो. म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गन जर असेल तर ती एक कॅटेगरी, आणि जर तो नसेल ती वेगळी कॅटेगरी. सो या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं. सो पहिला क्रायटेरिया कोणता आहे, प्रेझन्स ऑफ ऑर्गन ऑर नॉट, ऑर प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. द प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन. तर सेकंड क्रायटेरिया काय लक्षात घेतलं आहे पा, की सेपरेट कंडक्टिंग टिश्यू, प्लांट्समध्ये फूड वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्या टिश्यूज काम करतात, जो सेलचा ग्रुप काम करतो त्याला कंडक्टिंग टिश्यूज म्हणतात. कंडक्ट म्हणजे काय करतं, ह्या टिश्यूज वॉटर आणि फूड सारखे जे पदार्थ आहेत ते एका ठिकाणाहून प्लांट्समधून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात. सो दे कंडक्ट दीज मटेरियल्स. ओके, मग अशा कंडक्टिंग टिश्यूज सेपरेटली आहेत का नाहीत यावरून पुन्हा क्लासिफिकेशन केलं जातं. देन डू द प्लांट्स बियर सीड्स. आता काही प्लांट्स मध्ये सीड्स असतात तर काही मध्ये नसतात. ओके ओके, सो हा एक क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया, म्हणजे प्लांट्स क्लासिफाय करत असताना आपण कोणते मुद्दे, कोणत्या ठळक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते आपल्याला इथं दिलेलं आहे. सो पहिला तो प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन, सेकंड पहिला तो प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू, देन डू दे बियर सीड्स, सीड्स आहेत का नाहीत. आणि जर सीड असतील, इफ दे डू, जर सीड्स असतील, वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन. जर सीड्स असतील, ओके, तर हे सीड्स फ्रूट्समध्ये आहेत का, दे आर नॉट इनसाइड द फ्रूट, एनक्लोज्ड इनसाइड द फ्रूट, फ्रूट्समध्ये
बंदिस्त आहेत का नाही, म्हणजे बिया ज्या आहेत त्या प्लांट्समध्ये त्या फळाच्या आतमध्ये आहेत का फळ नसून डायरेक्टली बी आपल्याला मिळते, हा एक सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आपण इथे लक्षात घेतो. फायनली प्लांट्स आर ग्रुप्ड डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन द सीड्स. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा, प्लांट क्लासिफाय करत असताना जे सीड्स आहेत, ठीक आहे सीड आहे का नाही ते पण पाहिलं, देन सीड्स हे फ्रुट्स मध्ये इन्क्लोज झाले आहेत का ओपन आहेत हे पण पाहिलं. आणि जर आता सीड्स असतील तर त्यामध्ये पुन्हा दोन क्रायटेरिया आपल्याला लक्षात घ्यावी लागतात, वेदर हाऊ मेनी नंबर ऑफ कॉटिलिडन्स आर देअर इन द सीड. बियांमध्ये जे आता जनरली आपण हार्बरा जर घेतला तर जर आपण ते कट केलं तर त्यामध्ये आपल्याला दोन कॉटिलिडन्स दोन डाळी मिळतात, त्याला कॉटिलिडन्स म्हणायचं. तर काही प्लांट्समध्ये हा कॉटिलिडन हा एकच असतो तर काहीमध्ये दोन असतात, मग यावरून दोन ग्रुप होतात ते कसे आपण येणाऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. सो आपण इथं काय पाहिलं, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, सो प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू, वेदर दे बियर सीड्स ऑर नॉट, देन इफ सीड्स आर इन्क्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट, अँड फायनली द नंबर ऑफ कॉटिलिडन्स आर देअर इन द सीड. ऑन दॅट बेसिस वी कॅन क्लासिफाय प्लांट्स. ऍट द आता पुढे आपण काय पाहणार आहोत तर क्लासिफिकेशन करत असताना कशा पद्धतीने आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातो. सो ऍट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लॉवर्स फ्रुट्स अँड सीड्स. ओके सो पहिल्या लेवलला हायर लेवलला आपण काय करतो की प्लांट्स जे आहेत हे कशावरून क्लासिफाय करतो, डिपेंडिंग ऑन द ऑर्गन्स. आपण सुरुवातीला पाहिले प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन, तर आता इथं काय म्हटलं पहा, सो डिफरंट क्लास कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर फॉर एक्झाम्पल डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लॉवर्स फ्रुट्स अँड सीड्स. तर हे ऑर्गन्स आहेत का नाहीत यावरून मग प्लांट्स जे आहेत हे दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात, क्रिप्टोगॅम्स अँड फेनारोगॅम्स. आता हे जे नेम्स आहेत हे लॅटिन नेम्स आहेत. ओके तर आपण याचं एक्झॅक्ट मिनिंग येणाऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. हे झालं हायर लेवलवरती प्लांट्समध्ये क्लासिफिकेशन कसं केलं जातं. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड विद इन अ फ्रूट ऑर नॉट, फेनारोगॅम्स आर क्लासिफाईड इन टू जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म. आता पहा, मगाशीच आपण पाहिलं की फ्रुट्स जे आहेत हे सीड्स जे आहेत हे फळाच्या आतमध्ये आहेत का नाही, म्हणजे ओपन आहेत. ओके तर यावरून पुन्हा फेनारोगॅम्स जे आहेत, म्हणजे नक्कीच फेनारोगॅम्स मध्ये फ्रुट्स असणार आहेत, फ्लावर्स असणार आहेत, ओके आणि सीड्स पण येत असणार आहेत. सो फेनारोगॅम हा जो ग्रुप आहे यामध्ये पुन्हा दोन आपण क्रायटेरिया ग्रुप करतो, कशावरून डिपेंडिंग ऑन द सीड्स जे आहेत हे फ्रुट्स मध्ये एनक्लोज्ड आहेत का ओपन आहेत. आणि हे दोन ग्रुप आहेत ते आहेत जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म्स. ओके आणि एनजिओस्पर्म मध्ये पुन्हा क्लासिफिकेशन केलं जातं डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स, वेदर दे आर मोनोकॉट्स और डायकॉट्स. मग एनजिओस्पर्म जे प्लांट्स आहेत यामध्ये ज्या सीड्स आहेत त्या सीडमध्ये कॉटिलिडन, म्हणजेच मराठीमध्ये आपण याला डाळी असंही म्हणू शकतो, त्या सीडमध्ये जे पार्ट असतात ओके त्याला कॉटिलिडन असं म्हणायचं. मग हे सिंगल आहे का डबल आहे, सिंगल असेल तर मोनोकॉट आणि डबल असेल तर डायकॉट, असं हे दोन ग्रुप यामध्ये येतात. सो आपण इथं काय पाहिलं की क्लासिफिकेशनच्या ज्या लेवल्स आहेत, हायर लेवलला आपण पहिल्यांदा काय कन्सिडर करतो, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स, की ज्यामध्ये सुरुवातीला आपण ऑर्गन्स कन्सिडर केले, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लॉवर्स फ्रुट्स अँड सीड्स. मग यामध्ये दोन ग्रुप झाले क्रिप्टोगॅम्स अँड फेनारोगॅम्स. परत फेनारोगॅम्समध्ये फ्रुट्स फ्लॉवर्स असतात, फ्रुट्स असतात, सीड्स असतात, तर क्रिप्टोगॅममध्ये हे नसतात. मग ते काय आहे ते आपण नंतर पाहू. पण फेनारोगॅममध्ये पुन्हा दोन ग्रुप येतात डिपेंडिंग ऑन द सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर ओपन. तर यामध्ये पुन्हा दोन ग्रुप आहेत जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म. आणि एनजिओस्पर्ममध्ये अगेन आपल्याकडे पुन्हा दोन ग्रुप आहेत डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन द सीड. सीडमध्ये कॉटिलिडन किती आहेत यावरून पुन्हा याचे दोन ग्रुप्स येतात, एक आहे मोनोकॉट दुसरा आहे डायकॉट. सो आपण सुरुवात करतोय क्रिप्टोगॅम्स पासून. आणि क्रिप्टोगॅम्स हे पहिली जी लेवल आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लॉवर्स फ्रुट्स अँड सीड्स, यावरून दोन ग्रुप केले जातात क्रिप्टोगॅम्स आणि फेनारोगॅम्स. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. सो हायर लेवलला पहिला जो टप्पा आहे, पहिली जी हायर लेवल आहे प्लांट क्लासिफिकेशनची,
ती कशावरती डिपेंड आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर्स फ्रूट्स अँड सीड्स. आणि मग यामध्ये दोन ग्रुप आहेत, क्रिप्टोगॅम्स अँड फेनारोगॅम्स. आणि यातला जो पहिला ग्रुप आहे तो आहे क्रिप्टोगॅम, की जो आपण पहिल्यांदा इथं डिस्कस करणार आहोत. सो वी विल डिस्कस अबाउट क्रिप्टोगॅम ऍट फर्स्ट. आणि हा अतिशय सिंपल पार्ट आहे. हा काही शब्द तुम्हाला नवीन आहेत, पण कन्सेप्ट जी आहे ती अतिशय सिंपल आहे. सो लेट अस स्टार्ट विथ क्रिप्टोगॅम्स. आता इथे एक माहिती दिलेली आहे, सर्च फॉर पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. सो आपल्या आजूबाजूला जर पॉन्ड असेल, डबका असेल, तर त्यामध्ये जे जर ग्रीनिश वॉटर असेल तर ते कलेक्ट करायचं आहे. कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर. आता हे वॉटर जे आहे ग्रीनिश असते, यामध्ये ग्रीन फायबर्स हिरवट असे धाग्यासारखे स्ट्रक्चर तुम्हाला मिळून जातील. हे फायबर्स तुम्ही कलेक्ट करायचे. फूड फायबर्स इन पेट्री डिश. हा पेट्री डिश म्हणजे काचेची एक अशी छोटीशी डिश असते, याला पेट्री डिश म्हणतात. या पेट्री डिशमध्ये आपण हे फायबर्स घ्यायचे आहेत. अँड वॉश विथ क्लीन वॉटर. आणि हे जे फायबर्स आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. पुट वन ऑफ द फायबर्स इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन द ग्लास स्लाइड अँड स्प्रेड इट आउट स्ट्रेट. आता हे जे फायबर आपण कलेक्ट केले ते आपण ग्लास स्लाइड वरती काचपट्टीवरती घ्यायचे. तिथे एक पाण्याचा ड्रॉप घ्यायचा आणि त्यामध्ये हे फायबर्स ठेवून द्यायचे. ओके. आणि हे ठेवत असताना हे सेपरेट करायचे आहेत आपल्याला, स्ट्रेट करून घ्यायचे. आणि या सॉरी देन जे ग्लास स्लाइड आपण घेतलंय त्यावरती वॉटर ड्रॉप घेतला, यामध्ये आपण हे जे फायबर्स आहेत हे सेपरेटली स्ट्रेट करून ठेवल्यात. आता यावरती पुन्हा एक काचेशी एक सेपरेट अशी स्लिप, छोटीशी गोलाकार स्लिप मिळते, ती ठेवून द्यायची ओव्हर द स्लाइड. अँड आता हे सगळे अरेंजमेंट आपल्याला काय करावी लागते, कारण आपल्याला ही ग्लास स्लाइड पाहिजे मायक्रोस्कोप खाली. हा आपल्याला ही ग्लास स्लाइड मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे याच्याखाली ऑब्झर्व करायचे. सो ही आपण अरेंजमेंट केली. डू यू सी स्पायरली अरेंज्ड ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन द सेल्स इन दॅट स्ट्रेट फायबर. धिस प्लांट इज कॉल्ड ॲज स्पायरोगॅम. तर अगोदर आपण बघूया. हा अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर त्यामध्ये दिसतो. आणि यामध्ये हा जो ग्रीनिश पार्ट आहे हा आहे क्लोरोप्लास्ट. सो हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे स्पायरली अरेंज झालेली आहे. हा सो वी कॅन सी स्पायरली अरेंज्ड ग्रीन कलर्ड थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट. आणि हा सो दीज आर द स्पायरली अरेंज्ड ग्रीन कलर्ड क्लोरोप्लास्ट. मग हा जो क्लास आहे क्रिप्टोगॅममध्ये तो, त्यानंतर आपण आता क्रिप्टोगॅममध्ये पुन्हा तीन ग्रुप आहेत. एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. सो आपण क्रिप्टोगॅममध्ये आज जे तीन ग्रुप्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सो याला डिव्हिजन असं म्हणतात. ओके, दे आर कॉल्ड एज डिव्हिजन. हां म्हणजे पुढची लेवल आहे क्लासिफिकेशनची, नेक्स्ट लेवल. सो डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा. सो व्हाईल क्लासिफाईंग प्लांट्स पहिल्यांदा आपल्याला दोन ग्रुप मिळतात, एक आहे तो क्रिप्टोगॅम आणि फेनारोगॅम. आणि क्रिप्टोगॅममध्ये पुन्हा तीन डिव्हिजन आहेत, तीन ग्रुप आहेत. त्यातील आपण पहिला पार्ट, पहिला डिव्हिजन, पहिला ग्रुप पाहतोय की ज्याचं नाव आहे डिव्हिजन थॅलोफायटा. ओके, आता इथं जो शब्द आहे थॅलस किंवा थॅलो हा जो शब्द आहे याचा अर्थ असा आहे पसरट, स्प्रेड होणारा. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. आता यातले काही याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात घ्यायचे. आपण जो स्पायरोगायरा कलेक्ट केला हा पाण्यामधून केला. सो जनरली हे जे प्लांट्स आहेत हे पाण्यामध्ये वाढतात. मीन्स दे आर दे ग्रो इन वॉटर, दे कॅन बी दे ग्रो इन वॉटर. धिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक स्ट्रक्चर लाईक रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, बट दे आर ऑटोट्रॉपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. दे आर कॉल्ड एज अल्गी. आता हा जो ग्रुप आहे प्लांट्सचा याला एक पर्टिक्युलर नाव दिले, त्याला अल्गी असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अल्गी म्हणजे काय, की याचं उत्तर इथंच आहे. हा सो दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स. सो ऑर्गन, हे जे ऑर्गन्स आहेत हे स्पेसिफिक या प्लांटमध्ये नसतात, पण ते ॲटोट्रॉपिक आहेत. बट दे आर ॲटोट्रॉपिक, कारण काय, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. यू कॅन सी इन द स्ट्रक्चर ऑल्सो. हा तुम्ही या इमेजमध्ये पण पाहू शकता की याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. सो दे आर कॉल्ड एज अल्गी. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. दे मे बी युनिसेल्युलर, दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. ओके,
तर हा जो ग्रुप आहे अल्गीचा म्हणजे थॅलोकाइटचा, यामध्ये पण आपल्याला प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी, ग्रेट डायव्हर्सिटी दिसून येते. आता ही डायव्हर्सिटी कोणती आहे पहा, दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. हा म्हणजे विविधता काय आहे यामध्ये, अल्गी जे आहेत किंवा थॅलोफायटा जो आहे हा युनिसेल्युलर पण असू शकतो, मल्टीसेल्युलर पण असू शकतो. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, दे आर मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. ऑब्विसली युनिसेल्युलर असेल तर ते मायक्रोस्कोपिक असणार आहे आणि मल्टीसेल्युलर असेल तर लार्ज असणार आहे स्ट्रक्चर. सो सम ऑफ द एक्झाम्पल्स आर गिवन हिअर, अल्गी आर सम ऑफ द एक्झाम्पल्स आर हिअर, स्पायरोगायरा, सो यू कॅन सी स्पायरोगायरा. देन वी हॅव युलोथ्रिक्स, युलोथ्रिक्स इथं दाखवलेला नाही. उल्व्हा, सो यू कॅन सी उल्व्हा. देन सर्गॅसम एटसेट्रा. सो हे काही अल्गीचे एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहे. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर वाईल सम आर इन फाउंड सलाइन सी वॉटर. तर हा त्याचा हॅबिटॅट दिलाय. तुम्हाला हा जर टॉपिक समजून घ्यायचा असेल तर ह्याचे जे हॅबिटॅट्स आहेत किंवा रिप्रोडक्शन कसं होतं किंवा फूड कसे ऑप्टन करतात, ह्या पॉईंटनुसार आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. यू कॅन प्रिपेअर अ चार्ट, त्याचा एक चार्ट प्रिपेअर करता येईल, तो आपण ॲट द एंड ऑफ युनिट पाहणार आहोतच. ओके, सो सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन सलाइन वॉटर. तर यातले जे काही अल्गी आहेत हे फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये, म्हणजे जे पाणी खारट नाही अशा पाण्यामध्ये आढळतात. काही जे यातले अल्गी आहेत, काही यातले प्रकार आहेत, ते आपल्याला सलाइन सी वॉटर म्हणजे खारट समुद्राच्या पाण्यामध्ये पण आढळतात. दीज प्लांट्स युजुअली हॅव सॉफ्ट फायबर लाईक बॉडी. थॅलस म्हणजे सॉफ्ट. तर हे जे प्लांट्स आहेत याची जी बॉडी आहे, याचं जे स्ट्रक्चर आहे ते सॉफ्ट असतं, मृदू असतं, अतिशय डेलिकेट असतं आणि फायबरसारखं स्ट्रक्चर असतं. जस्ट लाईक आपण स्पायरोगायराचं उदाहरण घेऊ शकतो. हां, सो दे हॅव फायबर लाईक स्ट्रक्चर. ओके, देन लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. आता पुढे काय म्हणलं पहा, व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक ईस्ट, मोल्ड विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. आता या ग्रुपमध्ये काही फंजाय लाईक ईस्ट, मोल्ड. हा ईस्ट म्हणजे माहिती असावं तुम्हाला, ईस्ट आपण बेकरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वापरतो. तर ईस्ट हा याच ग्रुपमध्ये येतो की जो फंगस आहे, बुरशीचा एक प्रकार आहे. देन मोल्ड्स, मोल्ड्स म्हणजे जस्ट लाईक मशरूम सारखे जे स्ट्रक्चर असतात की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, पण तेही या ग्रुपमध्ये क्लास ॲड केलेली आहे किंवा याच ग्रुपमध्ये ते कन्सिडर केले जातात. सो दॅट इज अबाउट डिव्हिजन थॅलोफायटा. सो पहिला आपण मुद्दा काय लक्षात घेतला, दे मेनली ग्रो इन वॉटर, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर्स, बट दे आर ॲटोट्रॉपिक बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, हेन्स दे आर कॉल्ड एज अल्गी. दे शोज ग्रेट डायव्हर्सिटी, आणि डायव्हर्सिटीमध्ये पाहिलं तर दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, दे आर मायक्रोस्कॉपिक ऑर लार्ज. ओके, ते आकारानं लहान किंवा अतिशय मोठे असू शकतात. युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर पण आहेत यामध्ये. देन याचे काही एक्झाम्पल आपण इथे डिस्कस केले. देन देअर हॅबिटॅट, यांचा आधिवास हे जनरली कुठे आढळतात, दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज इन सलाइन वॉटर, हे खाऱ्या त्याचबरोबर गोड्या पाण्यामध्ये पण आढळतात. दीज प्लांट्स युजुअली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. या प्लांट्समध्ये जनरली जी बॉडी आहे, स्ट्रक्चर आहे, हे सॉफ्ट आणि फायबरसारखं असतं. व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक ईस्ट, मोल्ड विच डू नॉट हॅव क्लोरोफिल दे आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. तर या ग्रुपमध्ये काही फंजायचे किंवा बुरशीचे पण प्रकार यामध्ये इन्क्लूड केले, की ज्यामध्ये ईस्ट आहे किंवा मोल्ड्स आहेत, हे पण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो दॅट इज अबाउट डिव्हिजन थॅलोफायटा. सो यू हॅव टू रिमेंबर ऑल दीज थिंग्स. यातले की पॉईंट्स जे आहेत, जस्ट लाईक हॅबिटॅट, देन देअर स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, त्याचे एक्झाम्पल, हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो इथे डिव्हिजन फर्स्ट जो आहे थॅलोफायटा, यानंतर आपण आता पुढच्या डिव्हिजनमध्ये जातोय. सो क्रिप्टोगॅममध्ये पुन्हा जे तीन डिव्हिजन येतात, त्यातला पहिला डिव्हिजन थॅलोफायटा झालेला आहे, आणि आता आपण येतोय ब्रायोफायटा, हा जो सेकंड डिव्हिजन आहे याकडे आपण येतोय. सो यू मे हॅव सीन लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन द ओल्ड वॉल्स, ब्रिक्स, रॉक्स, इन मेनली इन रेनी सीझन. सो पावसाळ्याच्या दिवसामध्ये, रेनी सीझनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वॉल्सवरती किंवा ब्रिक्सवरती किंवा रॉक्सवरती एक हिरवट असं सॉफ्ट असं कार्पेटसारखं तुम्हाला दिसून येतं. ओके, स्क्रॅप इट जेंटली विथ द स्मॉल रुलर. तुम्ही काय करायचं आहे, हे जे आहे हे स्मॉल रुलरने ते
खरबडून घ्यायचं, स्क्रॅप करायचं आहे, अँड ऑब्झर्व इट अंडर मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. आणि तुम्ही ते मॅग्निफाईंग लेन्सच्या खाली तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर काय ऑब्झर्वेशन दिसतं ते आपण आता पाहणार आहोत. ओके, सो दे आर कॉल्ड ॲज ब्रायोफाइट्स और ब्रायोफाइटा. हा जो डिव्हिजन आहे त्याला ब्रायोफाइटा म्हणतो. धिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आता पहिल्यांदा लक्षात घ्या की हा जो ग्रुप आहे, हा जो डिव्हिजन आहे ब्रायोफाइटा, हे जे प्लांट्स आहेत याला ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. प्लांट किंगडममधले हे ॲम्फिबियन्स उभयचर आहेत. उभयचर म्हणजे काय? बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. हे जे आहेत हे मॉइस्ट ओलसर मातीमध्ये उगवतात, वाढतात, पण त्यांना पाण्याची पण आवश्यकता आहे. दे रिक्वायर वॉटर. वॉटर कशासाठी आवश्यक आहे त्यांना? फॉर रिप्रोडक्शन. सो दे रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन मीन्स दे रिक्वायर सॉइल एज वेल एज वॉटर, मीन्स दे आर एम्फिबियन्स. दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर, ॲटोट्रॉपिक. आता काय म्हणलं, याचं स्ट्रक्चर दिलंय पहिल्यांदा. हे जे प्लांट्स आहेत हे थॅलस सारखे, जसं आपण मागच पाहिलं, हा हे पण असे थॅलस सारखे मृदू प्लांट आहेत. ओके, सो दे आर थॅलॉइड, पसरट आहेत. देन मल्टीसेल्युलर, हे युनिसेल्युलर नाही तर हे सगळे मल्टीसेल्युलर प्लांट्स आहेत. अँड ॲटोट्रॉपिक, सो यू कॅन सी इन द पिक्चर, ते सगळे ग्रीन आहेत म्हणजेच ते ॲटोट्रॉपिक आहेत. दे आर ऑल ॲटोट्रॉपिक. दे रिप्रोड्यूस बाय फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. तर ह्या प्लांट्समध्ये लक्षात घ्या पहिल्यांदा, यामध्ये रूट, स्टेम, ल्यूज सारखे ऑर्गन नसतात, पण त्याच्याऐवजी काम करणारे दुसरे स्ट्रक्चर असतात. ओके, आणि फ्लावर्स तर नसतातच, मग याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे हे कसं होतं? बाय स्पोर फॉर्मेशन, बीज तयार होतं. स्पोर म्हणजे बीज असं मराठीमध्ये त्याला म्हणतो, की जे स्पोर दुसरीकडे जाऊन रुजतात आणि तिथे नवीन प्लांट तयार होतो. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट. जर आपण बॉडी, प्लांट बॉडी स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे फ्लॅट म्हणजे जमिनीला असं समांतर चपटं असतं. रिबन लाईक लॉन्ग, हां, फ्लॅट आणि रिबन सारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं इथं. रिबन लाईक लॉन्ग स्ट्रक्चर आहे. देन विदाऊट रूट, स्टेम अँड लीव्स. विदाऊट ट्रू रूट, स्टेम अँड लीव्स. आता ट्रू या शब्दाचा अर्थ असे की हे रूट, स्टेम, लीव्स नसून त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासारखे काम करणारी पार्ट आहेत. मीन्स व्हॉट? दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट ऑर रूट लाईक राइझॉइड. तर तुम्ही या इमेजमध्ये पाहिलं तर हे लीफ लाईक पार्ट आहे. हां, ओके. देन हे स्टॉक जे आहे ते स्टेम सारखं दिसतंय किंवा रूट सारखे राइझॉइड्स आहेत. सो दे डू नॉट हॅव ट्रू रूट, स्टेम, लीव्स, बट इन्स्टेड ऑफ दे हॅव स्टेम लाईक, लीफ लाईक एज वेल एज रूट लाईक राइझॉइड स्ट्रक्चर. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. आणि हाही मुद्दा आपण याच्या अगोदर लक्षात घेतलाय की प्लांट क्लासिफिकेशनमध्ये कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी जे स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत ते असतात का नसतात? तर याच्यामध्ये नसतात. ब्रायोफाइटमध्ये कंडक्टिंग टिश्यूज किंवा कंडक्टिंग टिश्यूज जे आहेत वॉटर आणि फूड वाहून नेणारे हे नसतात, असे स्पेसिफिक नसतात. आणि याचे काही एक्झाम्पल दिले आहेत, लाईक मॉस, की ज्याला फ्युनारिया असं म्हणतात, देन मर्कॅन्टिया, हां, एन्थोसिरोस आणि रिसिया, रिक्सिया. सो यू कॅन सी फ्युनारिया, मर्कॅन्टिया अँड एन्थोसिरोस. सो हे जे आहेत हे सगळे ब्रायोफाइट्स आहेत. सो लेट अस डिस्कस अगेन. दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स बिकॉज दे रिक्वायर सॉइल टू ग्रो अँड दे रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन. देअर स्ट्रक्चर इज थॅलॉइड, थॅलस सारखं सपाट असं स्ट्रक्चर असतं. मल्टीसेल्युलर, देन दे आर मल्टीसेल्युलर, दे आर मेड अप ऑफ नंबर ऑफ सेल्स. दे आर ॲटोट्रॉपिक, मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. देअर रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय स्पोर फॉर्मेशन. देन दे डू नॉट हॅव ट्रू रूट, स्टेम अँड लीव्स, बट दे हॅव दॅट लाईक पार्ट, म्हणजेच त्याच्यासारखं काम करणारा पार्ट आहे. स्टेम लाईक, लीफ लाईक पार्ट ॲज वेल ॲज रूट लाईक राइझॉइड्स. रूटचे जे स्ट्रक्चर आहे त्याला राइझॉइड्स असं म्हटलं जातं, रूट लाईक पार्ट जो आहे. ओके, देन दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. या प्लांट्समध्ये फूड वॉटर कंडक्शनसाठी आवश्यक असणारे जे स्पेसिफिक टिश्यूज आहेत हे नसतात. फॉर एक्झाम्पल, मॉस, मर्कॅन्टिया, एन्थोसेरोस आणि रिसिया हे याचे एक्झाम्पल आहेत. रिक्सिया आपण म्हणू शकतो आपण याला. सो दॅट इज अबाउट ब्रायोफाइट्स.
आणि यातला पुढचा क्लास येतोय जर आपण पाहिलं वन बाय वन आपण जर गेलो हा तर हे एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे थॅलोपाइड्सचं. याच्यामध्ये तुम्हाला जरासं रूट स्ट्रेम किंवा लीफ असे स्ट्रक्चर दिसायला सुरुवात झाली पण ते रिअल नाही किंवा ट्रू नाही. हा इथं तर तुम्हाला काहीच रूट स्टेम लीव्ह असं काही दिसतच नाही थॅलोफाइटमध्ये. ब्रायोफाइटमध्ये त्याच्यासारखे स्ट्रक्चर दिसत आहेत. म्हणजे हे इव्हॉल्युशन जसं होत गेलं प्लांटचं तशा पद्धतीने आपण जातोय पुढे. आणि आता जो पार्ट येतोय तो आपण डिस्कस करतोय नेक्स्ट क्लास डिस्कस सॉरी नेक्स्ट डिव्हिजन डिस्कस करतोय दॅट इज टेरिडोफायटा. सो यू मे हॅव सीन फर्न लाईक अमंग द ऑर्नामेंटल प्लांट्स इन द गार्डन. तुमच्या गार्डनमध्ये घरच्या किंवा एखाद्या गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं प्लांट दिसून येईल याला फर्न असं म्हणतात. ओके टेक अ लीफ ऑफ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली. सो तुम्हाला या प्लांटमध्ये अशा प्रकारे लीफच्या मागे असे ब्राऊन कलर्ड स्पॉट दिसते. ओके सो यू कॅन तुम्हाला असे प्लांट्स मिळू शकतील गार्डनमध्ये तुम्ही ते ऑब्झर्व करू शकाल. सो यू कॅन सी ॲट द बॅक साईड ऑफ देअर लीफ तुम्हाला लीफच्या बॅक साईडला असे ग्रीन कलर्ड स्पॉट्स दिसतील. सो डिव्हिजन टेरिडोफायटा तिसरा जो आपण आता डिव्हिजन पाहतोय हा क्रिप्टोगॅम्समध्ये तो आहे डिव्हिजन टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम धिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स. पहा काय म्हटलंय ह्या ग्रुपमध्ये जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये रूट आहे स्टेम आहे आणि लीव्स आहेत ॲज वेल ॲज सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. जर आपण याचं कम्पॅरिझन ब्रायोफाइट बरोबर केलं तर ब्रायोफाइट्समध्ये रूट स्टेम लीव्ज नव्हते पण या ग्रुपमध्ये जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये रूट स्टेम लीव्ज आहेत ॲज वेल ॲज सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी सेपरेट टिश्यू पण आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. सो ब्रायोफाइट नंतर जो ग्रुप घेतलाय आपण हा याच पद्धतीने घेतलाय की डेव्हलपमेंट किंवा प्लांट्समध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेलं. सो यामध्ये तुम्हाला रूट स्टेम लीव्ज किंवा कंडक्टिंग टिश्यूज पण दिसत आहेत बट पण यामध्ये एक वेगळं पण असते दे डू नॉट बियर फ्लावर्स अँड फ्रुट्स. यामध्ये फ्लावर्स किंवा फ्रुट्स नसतात हे लक्षात घ्यायचं आहे. ओके मग आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होईल. फ्लावर्स आणि फ्रुट्स नसेल तर रिप्रोडक्शन कसं होईल कारण प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन हे फ्लावर्स मार्फत होतं फ्लावर्स थ्रू होतं. सो they reproduce with the help of spores formed along the back of posterior surface of their leaves. So you can see हे जे प्लांट्स चे लीप आहे त्याच्या बॅक साईडला किंवा पोस्टेरियर सर्फेस जो आहे मागील पृष्ठभाग जो आहे यावरती तुम्हाला स्पोर फॉर्म झालेले दिसतात. हे जे ब्राऊन कलर्ड स्पॉट दिसत आहेत याला स्पोरेंजिया असं म्हणतात. दे आर कॉल्ड एज स्पोरेंजिया की ज्यामध्ये स्पोर्स तयार होतात. जे स्पोर्स ज्या ठिकाणी तयार होतात त्याला स्पोरेंजिया असं म्हटलं जातं. ओके आणि हे जे स्पोर्स आहेत हे इथून जाऊन दुसरीकडे पडले की तिथे नवीन प्लांट तयार होतो. एक्झाम्पल्स आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक फर्न्स हा जो कॅटेगरी आहे याला फर्न्स यामध्ये फर्न्स सारखे प्लांट्स आपल्याला दिसून येतात लाईक नेफ्रोलेपिस मार्सेलिया देन टेरिस एडियंटम देन इक्विसेटम देन सॅलेजिनेला आणि लायकोपोडियम असे काही प्लांट्सचे एक्झाम्पल यामध्ये आपल्याला दिसून येतात. सो यू कॅन सी पहिल्यांदा फर्न दिलेला आहेच ओके देन वी हॅव सॅलेजिनेला देन लायकोपोडियम ओके देन आता पुढे काय म्हणलंय रिप्रोडक्शन दिलेलं आहे. दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. आता लक्षात घ्या प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं या प्लांट्स हे दोन प्रकारे होऊ शकतं असेक्शुअली आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. आणि ह्या प्लांट्समध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे ते बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर तयार होऊन मग प्लांट तयार होते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते झायगोट फॉर्मेशन. झायगोट म्हणजे मराठीमध्ये भ्रूण अवस्थेच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याला झायगोट असेल. तर यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं ते कसं होतं झायगोट फॉर्म झाल्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की जो आपण याच्या अगोदर पण डिस्कस केला दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग टिश्यूज. तर प्लांट्समध्ये
वॉटर आणि फूड कॅरी करण्यासाठी ज्या टिश्यूज असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्या टिश्यूज असतात, तर याला कंडक्टिंग टिश्यूज असं म्हटलं जातं. तर या प्लांट्समध्ये वेल डिफाईन्ड कंडक्टिंग टिश्यूज आहेत. सो अगेन दे हॅव वेल डिफाईन्ड रूट स्टेम लीव्स. सो वेल डेव्हलप्ड रूट स्टेम लीव्स आहेत. इव्हन दे हॅव कंडक्टिंग टिश्यूज टू कॅरी फूड अँड वॉटर, बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रुट्स. फ्लावर्स नसतील तर फ्रुट्सही नसणार आहेत. देन रिप्रोडक्शन होतं, दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. And these spores are formed on the back side of their leaves. लीवच्या बॅक साईडला असे स्पोरेंजिया फॉर्म होतात. स्पोरेंजिया म्हणजे जे ठिकाण ज्यामध्ये स्पोर्स फॉर्म होतात त्याला स्पोरेंजिया असं म्हणतात. याच्यातले काही एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची माहिती काय दिली, दे रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते झायगोट फॉर्मेशनने होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते स्पोर फॉर्मेशनने होतं. कोणामध्ये? टेरिडोफाइट्समध्ये. अँड दे हॅव वेल डिफाईन्ड कंडक्टिंग टिश्यू. नाउ इथे एक क्वेश्चन विचारलाय किंवा एक माहिती तुम्हाला इथे विचार करायला लावण्यासारखा एक प्रश्न विचारलाय. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन प्लांट्स ऑफ द ग्रुप्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. आता हे जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये सिमिलॅरिटी, सारखेपणा काय आहे? जरी हे वेगवेगळे क्लास किंवा वेगवेगळे डिव्हिजन असले त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे, बॉडी स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे, पण सिमिलॅरिटी काय आहे? तर एक महत्त्वाची सिमिलॅरिटी असते, दे आर ऑल ग्रीन, दे कंटेन क्लोरोप्लास्ट, दे हॅव क्लोरोफिल, दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा सिमिलॅरिटी असणारा मुद्दा आहे, हा तुम्ही पण लक्षात घ्यायचा आहे. आणि याला क्रिप्टोगॅम्स असं का म्हटलं? ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. याच्यामध्ये फ्लावर्स नसतात, दे डोंट हॅव फ्लावर्स. आणि फ्लावर्स नसतील तर मग रिप्रोडक्शन कसं होतं? तर या प्लांट्समध्ये स्पोर फॉर्म होऊन, स्पोर म्हणजे बीजाणू तयार होतात आणि यातून रिप्रोडक्शन होतं. अँड दॅट इज वेअर दे आर कॉल्ड एज क्रिप्टोगॅम्स, ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. बरोबर आहे ना? जर फ्लावर्स नसतील तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स नसणार आहेत. आणि फ्लावर्समध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कसे असतात हे आपण क्लास 7th डिस्कस केलेलं आहे, हे तुम्ही शिकलेला असाल. तर नसेल तर लक्षात घ्या की प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते फ्लावर्समार्फत मिळतात, फ्लावर्समध्ये असतात. पण या प्लांट्समध्ये जे क्रिप्टोगॅम्स आहेत की ज्यामध्ये मग थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा येतं, यामध्ये फ्लावर्स नसतातच. मग यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे फ्लावर्स नसल्यामुळे ते दिसून येत नाहीत, मीन्स दे आर हिडन. आणि याला क्रिप्टोगॅम्स असं का म्हणलंय? बिकॉज दे हॅव हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. फ्लावर्स नसल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे हिडन आहेत. आणि हिडन याचा अर्थ क्रिप्टॉस आणि गॅम्स याचा अर्थ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणून तर याला क्रिप्टोगॅम्स असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. तर मित्रांनो, इथंपर्यंत आपला जो प्लांट क्लासिफिकेशनचा जो पहिला पार्ट आहे तो संपलेला आहे, की ज्यामध्ये आपण क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये जे 3 डिव्हिजन आहेत ते पाहिलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण फेनोरगॅम्स हा छोटासा पार्ट राहिला तो आपण डिस्कस करणार आहोत. ॲट द सेम टाईम मी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये तुम्ही चार्ट प्रिपेअर करून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात कशा ठेवू शकता तो चार्ट पण तुम्हाला तिथे मी प्रेझेंट करणार आहे, की जेणेकरून त्याच्या मदतीने मी स्वतःचा चार्ट प्रिपेअर करून हा टॉपिक अधिक सोप्या पद्धतीने स्टडी करू शकाल. ओके, सो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सो इथं हा आपला पार्ट संपलेला आहे. आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण सेकंड पार्टमध्ये फेनोरोगॅम्स, की ज्यामध्ये एक जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स आणि पुन्हा यामध्ये मोनोकॉट्स अँड डायकॉट्स अँड त्याचबरोबर याचा एक चार्ट जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय की हा चॅनल शेअर करा, मित्रांना सबस्क्राईब करायला सांगेल, की जेणेकरून त्यांनाही अशा एज्युकेशनल व्हिडिओचा मधून अधिक चांगल्या पद्धतीने एखादा पार्ट शिकून घेता येईल, समजून घेता येईल. धन्यवाद. थँक्यू.